भविष्यामध्ये मानवाला योगाशिवाय पर्याय नसून योग हा केलाच पाहिजे असं परखड मत सांगलीच्या कवठे महांकाळ येथील योगाचे शिक्षक अशोक कोष्टी गुरुजी यांनी SBN शी बोलताना मांडलं आहे. 21 जून या जागतिक दिनाचं औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सणगर यांनी त्यांच्याशी बातचीत केली. पुढे ते म्हणाले की योगामुळे शरीर मन तंदुरुस्त राहून बुद्धीचा विकास होण्यास मदत होते. पतंजलीचे रामदेव बाबा यांच्या योगामध्ये मोठं योगदान आहे. आयुर्वेदमध्ये गुळवलेला फार महत्व असून ही गुळवेल वनस्पती कल्पवृक्ष म्हणून ओळखली जाते. कोरोनाला विविध योगातून प्रतिकार करणं शक्य होतं. तसंच दररोज योगा केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्यामुळं रोज योगा करावा. कवठे महांकाळमध्ये विनामूल्य 7 ते 8 योगाचे वर्ग चालू असून शासनानं सर्व शाळांमध्ये योगा सक्तीचा करावा अशी त्यांनी मागणी केली. कॅमेरामन गणेश पाटीलसह लक्ष्मण सणगर, कवठे महांकाळ. मी अशोक विठ्ठल कोष्टी, कवठे महांकाळ, योग शिक्षक, कवठे महांकाळ. तुम्ही योगाचं प्रशिक्षण कुठे घेतलं? आता योगाचं मी प्रशिक्षण आणि कवठे महांकाळ इथे घेतले. किती दिवसापूर्वी? 2018-19. आत्ताच्या जीवनामध्ये, म्हणजे आता कोरोना सुरू आहे, योगाला काय महत्त्व आहे त्यामध्ये? कोरोना जर ह्या रोगाला जर आपण जर प्रतिकार करत असेल तर आपणाला योगातून अनेक गोष्टी साध्य करतात. जे प्राणायाम आहेत, भत्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भांबरी, उद्गीत, या प्राणायामामुळं, कपालभाती या प्राणायामामुळं कोरोना हा आटोक्यात राहतो. प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्याला पाहिजे तशा प्रकारे आपली प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं कोरोनाचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही. सध्या आता योगवर्ग कुठे सुरू आहेत? कवठे महांकाळ माझे कवठे महांकाळमध्ये जवळजवळ 7 ते 8 योगवर्ग वर चालू आहेत. असं तालुक्यामध्ये कुठे? तालुक्यामध्ये कुठे नाही, पण कवठे महांकाळमध्ये चालू आहे. शासनाने शाळेमध्ये योग शिक्षण नेमावा किंवा योगा सक्तीचं करावं, त्याबद्दल काय वाटतं? योग सक्तीचा हा कंपल्सरी झालाच पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो. योगासाठी अनेक देशांनी त्याला मान्यता दिलेली आहे. योगामुळे शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतो? चांगले योगामुळे शरीर, आपलं मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही गोष्टीचा विकास होतो. 21 जून या योग दिनादिवशी तुम्ही जनतेला काय संदेश देऊ शकाल? नित्य नियम, कंटिन्युटी, न चुकता योग करा, सातत्याने योग करा. योगाने तुमचे अनेक फायदे होतील. आयुष्यामध्ये कधी कोणताही आजार होणार नाही. बरं, साधारण म्हणजे रोज कोणता योग करावा जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहील? रोज अनुलोम विलोम, कपालभाती ही प्राणायाम, जी 5 प्राणायाम आहे मुख्य प्राणायाम, ती 5 प्राणायाम त्यांना न चुकता करावे. योगाबद्दल आणि काही माहिती सांगा. योगामध्ये, आयुर्वेदामध्ये ही जी काही औषधं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यापैकी ह्या गुळवेल नावाची ज्या वनस्पती आहे ही अतिशय वनस्पती चांगल्या प्रतीची आहे. या गुळवेलपासून तुम्हाला हिमोग्लोबिन वाढतं आहे, गुळवेलपासून ताप येत नाही. गुळवेल हा कोरोनावर म्हणजे उपाय आहे. कसलाही ताप येत नाही, प्लेटलेट वाढतात, अनेक फायदे ह्या गुळवेलपासून आहे. गुळवेलला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. आता या जगामधला हा कल्पवृक्ष आहे आणि याच्यामुळे अनेक फायदे होतात. बरं, साधारण रोज कोणता योग करावा? साधा आणि सोपा. रोज साधा किमान सूर्यनमस्कार 12 आणि आज काही ठराविक आसनं, वक्रासन, चक्रासन, काही थोडीशी आसनं, किरकोळ किरकोळ छोटी छोटी वृक्षासन, अशी आसनं करावीत. त्यानंतर प्राणायाम, अत्यंत महत्त्वाचा प्राणायाम आहे. प्राणायामाला जास्त प्राधान्य द्यावं. तुम्ही रोज कोणता योग करता? मी जवळजवळ रोजच माझा योगाचा तास असतो. मी या तासामध्ये सर्व भाग घेतो. सकाळी वैयक्तिक कोणता योग करता का तुम्ही? वैयक्तिक मी सकाळी 1/2 तास कपालभाती प्राणायाम आणि अनुलोम विलोम प्राणायाम 1/2 तास. तुम्ही योगा चालू केल्यापासून तुम्हाला काय वाटतं, शरीर कसं झालंय काय? शरीर आणि मन हे दोन्ही गोष्टी चांगल्या तंदुरुस्त होतात आणि शरीर आणि मन चांगलं राहिल्यामुळं माणसाचा आर्थिक विकास होतो, मानसिक विकास होतो, शारीरिक विकास होतो. तुम्ही पतंजली योगमध्ये योगाचं प्रशिक्षण घेतलं आहे, त्यांच्याबद्दल काय? पतंजली हा योग संपूर्ण जगभर लागू करण्यात आलेला आहे. 21 जून हा पतंजलीमुळेच निर्माण झाला. रामदेव बाबांनी केलेल्या कार्याचं हा एक फार मोठं एक मोठं योगदान आहे. सर्वांनी रोज योगा केलाच पाहिजे. दररोज योग हा केलाच पाहिजे. योग केल्याशिवाय पर्याय नाही.